बार्शी तालुक्यामध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मांजरा नदी काठावरील गावांना तहसीलदार नरसिंग जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. सध्या तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पडत आहे. ईट येथील संगमेश्वर प्रकल्प ओसंडून वाहत आहे, यामुळे मांजरा नदी ही दुथडी भरून वाहू लागल्याने पारगाव स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून जाणकापूर आणि मानेवाडीकडे जाणारा रस्ता सुद्धा वाहून गेलाय. आज या भागामध्ये तहसीलदार नरसिंह जाधव यांनी तालुक्यातील पारा, फफराबाद आणि जेबा तसेच पारगाव या नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पुराचे पाणी नदी काठवरच्या शेतात शिरल्याने पिके पाण्याखाली गेली आहे. कृषी खात्याच्या कृषी सहाय्यक आणि तलाठी यांना झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती देऊन पंचनामे करण्याच्या सूचना देखील दिल्या असून सतर्क राहण्याचा इशारा तहसीलदार नरसिंग जाधव यांनी दिला. शहाजी चेडे, MCN News, वाशी.